सांगलीत खाण्यावर पोलिसांचा छापा दोन महिलांची सुटका हॉटेल मालक व एजंट ताब्यात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील अशा दोन महिलांची सुटका करण्यात आली या प्रकरणी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा एजंट आणि हॉटेल मालकाला अटक करण्यात आली एजंट शोएब शमाशुद्दीन मिस्त्री वर्ष चोवीस राहणार खनबाग चलक, 40, सांगली आणि लॉज चालक गुरुप्रसाद कृष्णमूर्ती शेट्टी वय वर्ष चाळीस राहणार स्टार पॅलेस लॉज सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दरम्यान महिला एजंट स्वाती पाटील ही परागंध झाल्याची माहिती पोलिसांनी दिली जिल्ह्यात जबरदस्तीने महिलांकडून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिले आहेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांना सांगलीतील स्टार पॅलेस हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली माहितीप्रमाणे बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली यानंतर बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेल स्टार पॅलेसवर छापा टाकला त्यावेळी त्या, त्या ठिकाणाहून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जबरदस्तीने व्यवसाय करून घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पोलिसांनी या, या ठिकाणाहून हॉटेल मॅनेजर शोएब मिस्त्री आणि हॉटेल चालक गुरुप्रसाद शेट्टी या दोघांना अटक करत सांगली आणि इतर जिल्ह्यातील अशा महिलांची सुटका करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लोकल न्यूज